दादा पंकजा मुंडे भाजपमध्ये अस्वस्थ दिसत आहेत, तरी देखील भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते बोलण्यास तयार नाही आहे, याकडे कसं पाहतात? नाही, आता तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत मामला आहे, त्यांनी कोणाकडे दुर्लक्ष करावं, त्यांनी कोणाकडे लक्ष द्यावं आणि कोणाकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करावं, हा जो भाग आहे हा सगळा भारतीय जनता पार्टीचा इंटरनल प्रश्न आहे. पण प्रामुख्याने ही गोष्ट नक्की, या महाराष्ट्रामध्ये नाथाभाऊ असतील, गोपीनाथ मुंडे असतील, त्याच्यानंतर प्रमोद महाजन असतील, आज त्या तिन्ही नेत्यांकडे आपण जर का बघितलं तर प्रमोद महाजनांच्या वारसांकडे किती दुर्लक्ष केलं जातं आहे हे लक्षात येईल. गोपीनाथ मुंडेंच्या दोन्ही मुली ज्या आहेत त्यांनी पक्षासाठी मुंडे साहेबांसह किती योगदान दिलेलं आहे त्यांच्याकडे पद्धतशीर लक्ष दिलं गेलं. खडसे साहेबांना तर पक्षातून बाहेर कसं जातील याचाच प्रयत्न झाला आहे. म्हणून आपला कंपू हा कसा वाढेल या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीची पूर्वीची विचारधारा ही बाजूला ठेवली गेली आणि आता जे निवडून येऊ शकतात मग ते भारतीय जनता पार्टी किंवा RSSच्या विचाराचे जरी नसले त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आयुष्यभर जरी काम केलेलं असेल अशा लोकांनी ज्यांनी शिव्या दिल्या असतील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्याला, अशा नेत्याला ते दुधल्या तांदळासारखा समजून आपल्या पक्षामध्ये घेतात आणि आपल्या पक्षाकरता रात्रंदिवस ज्यांनी मेहनत केलेली असेल त्यांना आता पद्धतशीर बाजूला सारण्याचा प्रयत्न करतात. दादा शेवटचा शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही याकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसतं, काय सांगणार? हे बघा, नरेंद्र मोदींच्या सरकारचा मागच्या 9 वर्षाचा अनुभव म्हणजे केवळ फक्त खोटा मुखवटा आत्तापर्यंत जनतेच्या लक्षात आलेला आहे. त्यांनी काय काम केलेलं आहे हे करण्यापेक्षा गावागाव जो काही त्यांचा लोकप्रतिनिधी जात असेल त्याला प्रामुख्याने महिला जर का आल्या तर महागाईच्या संदर्भामध्ये विचारताय, तरुण जर का असतील तर रोजगार दरवर्षी 2 कोटी रोजगारांना रोजगार उपलब्ध करून त्यांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याच्या बाबतीमध्ये काय झालेलं असेल? आज कापसाच्या बाबतीत शेतकरी विचारतात की कापसाचा कांद्याचा केळीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने त्यांचं धोरण काय आखलेलं आहे. जवळपास 50% कापसाचा उत्पन्न जे आहे ते 50% कापसाचं उत्पन्न हे शेतकऱ्याच्या घरामध्ये पडून राहिलेलं आहे, त्या कापसाची विक्री होत नाही, त्याला जो भाव अपेक्षित होता तो भाव आत्तापर्यंत मिळत नाही. आता भाव तर फार लांब राहिला पण शेतकऱ्याकडे कुठलाही व्यापारी कापूससुद्धा विकत घ्यायला जात नाही. कांद्याची परिस्थिती अशी, कापसाची परिस्थिती अशी, अतिवृष्टी झाली असेल त्याच्यामध्ये जे काही नुकसान झालं असेल त्याचे नुकसान भरपाई आत्तापर्यंत मिळालं नाही. सानुग्रह अनुदान 50,000 द्यायला पाहिजे होतं, राज्य सरकारने घोषणा करून 6 महिने झाले तरीसुद्धा सानुग्रह अनुदान आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडलेलं नाही. अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत की ज्याच्यामध्ये राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल हे पूर्णपणे आता निष्क्रिय सरकार म्हणून आपल्याला प्रामुख्याने दिसतं आहे. खोटा पुकोटा दाखवतात, खोटा चेहरा समोर आणला जातो आणि नरेंद्र मोदींनी फार काही विकास केला हे म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंतच्या विकासामध्ये जो काही भाग मागच्या सरकारने आत्तापर्यंत जे काही सरकारं झालेली असतील त्यांनी जो विकास करून दाखवलेला आहे त्याच्यापेक्षा वेगळं केंद्र सरकारने आत्तापर्यंत काय केलेलं आहे हा साधा प्रश्न विचारला तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा निरुत्तर होतो. सुरक्षित नाही आहे, मुली सुरक्षित नाही आहे, मुलींवर अन्याय होतो आहे, अत्याचार होतो आहे. दिल्लीमध्ये आपण पाहिलं तर 16 वर्षाच्या मुलीला दिवसाडवळे ठार केलं गेलं, याकडे का कसं पाहतो? हे बघा, अण्णा हजारेंचं ज्यावेळेला आंदोलन झालं त्याच वेळेला निर्भया हत्याकांड झालं, त्यावेळेला संपूर्ण देशभरामध्ये निर्भया हत्याकांडाचे परिणाम जे असतील ते भारतीय जनता पार्टीने चांगल्या पद्धतीने त्या निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न केला. पण आता सातत्याने भारतीय जनता पक्षाचं केंद्रात आणि राज्यामध्ये सरकार असलं तरीसुद्धा निर्भया हत्याकांडापेक्षाही भयानक हत्याकांड हे महिलांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने बघायला मिळत आहे. पण त्याचं कुठे काय करायला पाहिजे किंवा कुठे त्याला संरक्षण दिलं पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा एक नेता सुद्धा बोलत नाही. आज केवळ फक्त महिला सुरक्षित असुरक्षित आहेत असं म्हणण्याचं आपल्याला कारण नाही, पण रस्त्याने जाणारा हा प्रत्येक युवक असेल तो सुद्धा असुरक्षित आहे, शेतकरी असुरक्षित आहे. आज आपण दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये आता अवैध धंद्यांचं प्रमाण किती वाढलेलं आहे,
या अवैध धंद्यांना प्रोटेक्शन करणारे याच पक्षाचे किती नेते आहेत, मग सट्टा असेल, दारू असेल, मटका असेल, रेती माफिया असतील, या सगळ्या बाबतीमध्ये यांना प्रोटेक्ट करणारे जे नेते असतील ते केवळ सत्तेमध्ये बसलेले नेते आहेत। म्हणून अशा प्रवृत्ती ज्यावेळेला पैशाने गब्बर होत असतात त्यावेळेला त्यांची नीतिमत्ता ही खराब होत असते। म्हणूनच या महिला ज्या आहेत त्या आपल्याला देश पातळीपासून गल्ली पातळीपर्यंत असुरक्षित महसूस करतात। ओके, धन्यवाद।